हेडलाइन से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी। आज ग्रामपंचायतीची रणधुमाळी 2,359 जागांसाठी मतदान तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक उद्या निकाल। माझ्या डोळ्यांदेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांची भावना। सुनेत्रा पवारांचं अजित पवारांच्या आईचं मतदान तर तब्येतीच्या कारणामुळे अजितदादा मतदानाला येणार नसल्याची माहिती तर काटेवाडीत विजय निश्चित सुनेत्रा पवारांची भावना। कोल्हापुरातील चिंचवड मतदान केंद्रावर दोन गटाचे उमेदवार आणि प्रतिनिधी भिडले। मतदान करण्याच्या सांगण्यावरून वाद, पोलिसांनी सगळ्यांना मतदान केंद्रावर हकललं। नाशिक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी गावात 16 जागांसाठी मतदान, सत्तेतील राष्ट्रवादी आणि भाजपच आमने सामने। जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील 78 ग्रामपंचायतींसाठी मतदान, एकनाथ खडसेंसह गिरीश महाजनांची प्रतिष्ठापणाला। बीड जिल्ह्यातील परळी 3 ग्रामपंचायतींसाठी मतदान तर नागरी सुविधांच्या अभावामुळे आनंदवाडी ग्रामपंचायतीचा मतदानावर बहिष्कार। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदमांचा दावा, गजानन कीर्तिकर उभे न राहिला, सिद्धेश कदम उमेदवारी मागतील, रामदास कदमांचं मोठं वक्तव्य। शिंदगडाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या घरावर 30 ऑक्टोबरला दगडफेक घटनेचं सीसीटीव्ही समोर, 10 ते 12 जण ओळखीचे, खांडेंचा दावा। रेल्वेच्या 3 मार्गांवर आज मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवरील 6व्या मार्गिकेच्या कामामुळे लोकलच्या 110 फेऱ्या रद्द। एनआयतर फेसिस महाराष्ट्र मॉडेल प्रकरणात आरोपपत्र दाखल, पुढच्या आठवड्यात आरोपींना दोषारोपपत्र उपलब्ध करून देणार। राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर, एक्यूआय पोहोचला 476 वर, सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी। दिवाळीच्या तोंडावर रवा, मैदा, साखर, गुळ आणि बेसनाच्या दरात वाढ, कडधान्यही 40% वाढ। कांद्याच्या सरासरी भावात 1,250 रुपयांची घसरण, 5,000 गेलेला कांदा 3,700 रुपयांच्या खाली। मुसळधार पावसाने आणि डकवत लुईस नियमाने 400 धावा करूनही न्यूझीलंडचा पराभव, 1-200 धावा करून पाकिस्तान विजयी। नेपाळ भूकंपातील मृतांची संख्या 157 वर, जाजरकोटमधील 1,800 तर रुकूमधील 2,500 घरं उद्ध्वस्त, भारताकडून आपत्कालीन मदत क्रमांक जारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।